ज्ञान मिळवण्यासाठी हा प्रतिसाद किंवा हा परिणाम हा महत्वाचा असतो. आणि म्हणून जिवंत शरीर हे ज्ञात्याची पहिली अट आहे. ज्ञाता म्हणजे काय तर एखादं जिवंत शरीर. आणि जिवंत शरीर आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ त्या शरीरामध्ये ज्ञानेंद्रिय आहेत. ते किती आहेत ती आवश्यक अट नाही. ती एक पासून पाच पर्यंत कितीही असू शकतात. म्हणजे कोणी एकेंद्रिय जीव असेल वनस्पतींसारखे, किंवा काहींना दोन इंद्रिय असतात. अशी इंद्रियांची संख्या साधारण पाच पर्यंत. आपल्याला पाच ज्ञानेंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ, ही आपली पाच ज्ञानेंद्रिय आहेत. तर या ज्ञानेंद्रियांसहित असणारं जे शरीर आहे, भौतिक शरीर, ते ज्ञात्याची पहिली अट आहे. आता अशी ही सजीव सृष्टी प्रचंड विस्तीर्ण आहे. पण मग आपण त्याच्यामध्ये ज्ञानाच्या दृष्टीने समजा भेद करायला लागलो तर आपल्याला पहिला जो भेद मिळतो तो वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये मिळतो. जीवशास्त्रीय दृष्ट्या त्यांच्यामध्ये अनेक भेद असतील, तुम्हालाही सांगता येतील. बॉटनी आणि झूलॉजी मधले जे तज्ञ लोक आहेत ते आपल्याला आणखीन बारकाईने त्यांच्यामधले भेद सांगतात. परंतु ज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला तर असं लक्षात येत कि प्राण्यांना आपल्या भावना व्यक्त करता येतात, आवाज काढून किंवा वेगवेगळ्या मार्गाने. आणि तशा वनस्पती त्यांच्या भावना व्यक्त करू शकत नाही. आता या ठिकाणी आपण जेव्हा असं म्हणतो की वनस्पती आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की त्यांना भावना नाहीत असं नाही. त्यांना भावना आहेत, असतीलच, कारण त्या सजीव आहेत. परंतु आपल्याला सर्वसामान्य दृष्ट्या त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. याचा अर्थ हा जो कम्युनिकेशन प्रकार आहे हा वनस्पतींमध्ये नसतो, जो प्राण्यांमध्ये आहे. आणि त्यामुळे प्राण्यांना आनंद झालाय, दुःख झालंय, राग झालाय, या गोष्टी आपण समजतो. मग असे प्राण्यांचे साम्य असणार जो आहे तो मनुष्य. मनुष्य सुद्धा प्राणीच आहे. आपली व्याख्या अशीच केली ना की आपण म्हणजे रॅशनल ॲनिमल, म्हणजे हा बुद्धिनिष्ठ प्राणी किंवा ज्याला बुद्धी आहे असा प्राणी. मग असं बुद्धी म्हणजे काय आपल्याकडे वेगळे प्राण्यांपेक्षा? तर प्राण्यांची जी सगळी वर्तणूक आहे, त्यांचं जे अस्तित्व आहे, ते त्यांच्या मूलभूत गरजांशी निगडित आहे. अन्न, झोप, त्याच्यानंतर मृत्यूचं भय किंवा जिवंत राहण्याची लालसा आणि कामप्रेरणा, या ज्या आपल्या चार नैसर्गिक प्रवृत्ती आहेत, या चारांच्या भोवती प्राण्यांचं सगळं आयुष्य फिरत असत. आणि मग त्यांचं अन्न मिळवणं किंवा त्यांचं हिंसा करणं किंवा प्रेम करणं, हे सगळं त्याच्या भोवती गुंतलेलं असत. त्यांची जी भावनांची अभिव्यक्ती असते ती सुद्धा या चार त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तींशी जोडलेली असते. त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या आयुष्यात तसं फार नसतं. म्हणजे आपण ह्याच्यावरून सुद्धा अनेकदा वाद करू शकतात की प्राण्यांना बुद्धी आहे की आता प्राण्यांना बुद्धी का नसेल? बुद्धी असेल. जिवंत राहायचं असेल तर जगाचं ज्ञान लागतं आणि ज्ञान करून घेण्यासाठी बुद्धी हवी. परंतु त्या बुद्धीची सांगड सुद्धा त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तींशीच घातली गेलेली असते आणि त्यामुळे त्याच्या पलीकडे जाऊन प्राणी फारसं करू शकत नाही. ते मनुष्यामध्ये एक वेगळं वैशिष्ट्य आहे. ती मनुष्याला बुद्धी आहे. त्या बुद्धीच्या आधारे तो विचार करू शकतो आणि इतर अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रिया करू शकतो. जसं संकल्पनांची निर्मिती करणं किंवा अमूर्त विचार करणं किंवा अगदी तुलना करणं कोणाची, हे बुद्धीचं लक्ष आहे. भाषेची निर्मिती करणं हे अतिशय महत्वाचं लक्षण आहे बुद्धीचं. प्राण्यांमध्ये भाषा आहे की नाही? कोणी म्हणेल प्राण्यांना सुद्धा भाषा असते, नक्कीच आहे.
कारण ते आवाज करतात, ते कम्युनिकेट करतात, याचा अर्थ त्यांना भाषा आहे. परंतु पुन्हा तेच आहे की ती नैसर्गिक भाषा आहे. म्हणजे प्राणी भाषा निर्माण करत, प्राणी फक्त आवाज निर्माण करू शकतो आणि त्या आवाजाच्या माध्यमातून जेवढा एक बेसिक कम्युनिकेशन आहे तेवढा ते करू शकतात. परंतु मनुष्याची भाषा ही केवळ नैसर्गिक आवाजांपुरती मर्यादित नाही. मनुष्य शब्दांची निर्मिती करतो, वाक्यांची निर्मिती करतो आणि त्या दृष्टीने तो भाषेचा निर्माता आहे. तो केवळ आवाजाची म्हणजे ध्वनी नैसर्गिक ध्वनी काढून तो भाषा वापरतो असं नाही, तर त्या नैसर्गिक ध्वनीच्या माध्यमातून तो कृत्रिमरित्या तयार केलेली भाषा वापरत असतो. आणि ही जी बुद्धिमत्ता मनुष्यामध्ये आहे त्याच्यामुळे त्याला इतर सजीवांपेक्षा अनेक पटींनी वेगळं आणि अनेक पटींनी सखोल असं बाह्य जगाचं ज्ञान होत असत. याच्या व्यतिरिक्त मनुष्याकडे असणारा आणखीन एक किंवा त्याच्या व्यतिरिक्त ज्ञात्याकडे असणारी आणखीन एक मिती, त्याचा अर्थ आध्यात्मिक मिती. मनुष्याला बुद्धी असून सुद्धा तो त्या बुद्धीच्या मार्फत जे जे मिळतंय त्याच्यात तो समाधानी असेल असं नाही, तर त्या बुद्धीच्या पलीकडे जाऊन आणखीन काहीतरी सत्याचा वेध घेण्याची त्याला उर्मी असते आणि त्याच्यामधून तो धर्म, कला, संस्कृती, तत्वज्ञान अशा ज्ञानशाखांची निर्मिती करू शकतो. तेव्हा ज्याला आपण ज्ञाता म्हणतो त्या ज्ञात्याकडे अशी शारीरिक, मानसशास्त्रीय, बौद्धिक आणि आध्यात्मिक अशी ही वैशिष्ट्ये त्याच्याकडे असतात आणि त्याच्यातून या वैशिष्ट्यांमुळे त्याला बाह्य जगाचं जे ज्ञान मिळतं त्या ज्ञानाला वेगळा आकार देण्याचं सामर्थ्य सुद्धा त्याच्यामध्ये असतं. ही जी ज्ञात्याची संकल्पना आहे याच्या मधून आपल्या भारतीय परंपरेमध्ये जी जी प्रमाणं स्वीकारलेली आहेत त्या प्रमाणांचं सुद्धा स्पष्टीकरण योग्य प्रकारे दिलं जाऊ शकतं. आणि तेवढंच नाही तर सर्वच तात्विक दर्शनांना या प्रकारची ज्ञात्याची संकल्पना स्वीकारहरळ होऊ शकते. म्हणजे तुम्ही आत्मा मानताय की नाही याचा या ज्ञात्याच्या संकल्पनेवरती परिणाम होणार, तो असेल किंवा नसेल. परंतु ज्ञाता म्हटल्यानंतर तो शरीरी आहे, त्याला मन आहे, त्याला बुद्धी आहे आणि त्याचबरोबर त्या बुद्धीला ओलांडून पलीकडे जाऊन आणखीन उच्च ज्ञान मिळवण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. अशी जी व्यक्ती आहे ती म्हणजे ज्ञाता. तुम्ही आम्ही सगळेच या ज्ञात्याच्या संकल्पनेमध्ये येतो आणि आपण आपल्या वेगवेगळ्या क्षमतांच्या मार्फत जगाचं ज्ञान आपल्या कुवतीप्रमाणे मिळवत असतो, त्याच्यामध्ये भर घालत असतो आणि असंख्य पटींनी आपण पुढे जात असतो, एकमेकांची देवाणघेवाण करून सुद्धा आपण या ज्ञानामध्ये भर घालत असतो. तर ही ज्ञानाची संकल्पना किंवा प्रमाता ही संकल्पना आहे, ही भारतीय परंपरेमध्ये सगळ्या दर्शनांना, बौद्ध दर्शनासहित सगळ्या दर्शनांना स्वीकारार्ह होऊ शकते. त्यानंतर आपण बघणार आहोत ती म्हणजे प्रमेय संकल्पना. आपल्याला भूमितीतली प्रमेय माहिती असतात, तिथे उदाहरण दिलंय आणि ते आपल्याला सोडवायचं असतं. त्याच्यापेक्षा ही प्रमेय संकल्पना वेगळी आहे. प्रमेय याचा अर्थ ज्याचं ज्ञान होतं ती वस्तू किंवा ती घटना किंवा हे ज्याचं ज्ञान होतं ते. आता यामध्ये फार असा एक मजेदार प्रश्न विचारला जातो की आपण म्हणतो की बाह्य जगाचं आपल्याला ज्ञान होतं किंवा विश्व वैश्विक सत्ता हा ज्ञानाचा विषय आहे असं आपण साधारण म्हणतो. आपण समजा असं मोजायचं ठरवलं की कुठल्या कुठल्या वस्तूंचं ज्ञान होतं तर आपली यादी कधी संपणारच नाही. जगामध्ये इतक्या प्रचंड संख्येने वस्तू आहेत की आपल्याला त्या वस्तूंची मोजात करता येणं शक्य. पण मग त्याला एक आपण काहीतरी एक
जनरल नाव देऊ शकतो, ज्याला आपण म्हणू सत्ता, ह्या ज्ञानाचा विषय. सत्ता याचा अर्थ सगळं बाह्य असतो, बाह्य जग. आता हे ज्याला आपण सत्ता म्हणू किंवा बाह्य जग म्हणू, ते एकच आहे कशावरून? असे अनेक जग असतील आणि आपल्याला त्यांचं ज्ञान कसंही असेल, ते एकाच प्रकारचं तरी असेल कशावरून? ते असं ज्याला आपण विविधतेमध्ये एकता म्हणतो, प्रत्येक वेळी त्याच्यामध्ये एकता असेल असेही नाही. विविधता, इतकी विविधता आहे आपल्या आजूबाजूच्या जगामध्ये, ते सगळेच आपले ज्ञान विषय आहेत. पण हे फारच वरवरचं झालं, त्याच्यापेक्षा महत्वाचा विषय जो त्यांच्यामध्ये ते विचारतात, प्रश्न विचारला जातो तो म्हणजे कि हे बाह्य जग हे स्वतंत्रपणे अस्तित्वात आहे कि प्रमाता स्वतःच्या संकल्पनांच्या सहाय्याने ते जग निर्माण करतो? हा ज्ञानमीमांसेमधला फार महत्वाचा प्रश्न. म्हणजे ज्ञानाचा विषय हा आपल्याला असा तयार समोर ठेवलेला असतो आपल्या बाहेर, कि आपल्याला ज्याचे अनुभव येतात त्याच्या आधारावर ज्ञानाचा विषय आपण निर्माण करतो, आपण त्याची संरचना करतो. ज्याला तत्वज्ञानामध्ये ज्ञानमीमांसेमध्ये जे उत्तर दिलं जात त्याच्यावरून ज्ञानमीमांसेची दिशा ती निश्चित होते. म्हणजे जे म्हणतात की बाह्य जग हे स्वतंत्रपणे अस्तित्वात आहे आणि ते जसं आहे तसं आपण ज्ञान त्याच करून घेतो, हे म्हणणारे जे विचारवंत आहेत त्यांना वास्तववादी विचारवंत असं म्हणतात. पण काहींना हे मंजूर नाही, त्या म्हणतात की बाह्य जग आहे त्याला पुरावा काय? म्हणजे जसं आपण जे आहे आता समोरची भिंत, माझ्या समोरची भिंत पिवळ्या रंगाची, कशावरून ती खरोखर पिवळ्याच रंगाची आहे? तुम्हाला माहिती असेल की आज विज्ञान आपल्याला आपल्या परसेप्शन बद्दल जे सांगतं ते अगदी बरोबर हेच सांगतं की जेव्हा आपण एखाद्या वस्तूचं वर्णन करतो की ही वस्तू निळी आहे, तेव्हा प्रत्यक्षामध्ये तो निळा रंग निळा सोडून इतर काही सुद्धा असतो, निळा नक्की नसतो. परंतु आपल्याला ज्याप्रमाणे त्याचं परसेप्शन होतं त्यावरून आपण तो निळा रंग आहे असं आपल्याला, म्हणजे असा आपल्या डोळ्याला तो निळा दिसतो पण खरा खरा तो निळा नसतो. त्याचा अर्थ कसा? ज्याला आपण जे आहे तसं दिसतं असं म्हणतो ते तसं नाहीच आहे. विज्ञान राव देत बाजूला, पण ज्ञानशास्त्रीय दृष्ट्या याचा विचार करा की मी जेव्हा म्हणते की या ठिकाणी पाण्याची बाटली आहे, खरोखर ती जशी मी म्हणते तशीच आहे का? आपलं मी आहे, मी त्याला नाव दिलंय काहीतरी. म्हणजे ज्ञानाचा विषय हा मी निर्माण करते, निर्माण करते याचा अर्थ मला ते बाटली कारखान्यात जाऊन तयार करायची असणे, निर्माण करता येतं सांकल्पनिकदृष्ट्या मी ते निर्माण करते, ते खरोखर तिथे आहे. जे खरोखर आहे असं म्हणतात ते वास्तववादी, आणि जे आपण ते सांकल्पनिकदृष्ट्या निर्माण करतोय असं म्हणतात त्यांना आपण संरचनावादी असं म्हणू शकतो, कन्स्ट्रक्टिव्हिस्ट, संरचनावादी. आणि भारतीय परंपरेमध्ये हे दोन महत्वाचे ही महत्वाची प्रारूप आहेत ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये. एका बाजूला वास्तववादी प्रारूप आहे आणि दुसऱ्या बाजूला संरचनावादी प्रारूप आहे. आणि बौद्ध विचारवंत जे आहेत ते मुख्यतः संरचनावादी प्रारूपामध्ये, त्यांनी संरचनावादी प्रारूप हे विकसित केलं. तेव्हा प्रमेय ज्ञानाचा विषय हा वाटतो तितका सरळ विषय नाही, त्याच्यामध्ये फार महत्वाचे मतभेद आहेत. तो प्रमात्यासारखा सरळ विषय नाही,
त्यामध्ये महत्त्वाचे भेद आहेत आणि ते भेद ज्ञानमीमांसेची दिशा निश्चित करत असतात. पुढचा जो आपला मुद्दा आहे तो की हा प्रमाता आणि प्रमेय यांच्या परस्परां हे जेव्हा एकमेकांची त्यांची आंतरक्रिया घडते त्याच्यातून जे निर्माण होतं ते ज्ञान. परंतु ज्ञान हा शब्द आपल्याला सगळ्यांना ज्ञान हा शब्द परिचित आहे. ज्ञानी म्हणतो आपण किंवा मला अमुक गोष्टीचं ज्ञान आहे अशी आपल्याला काही खात्री असते. प्रत्यक्ष बोलताना आपण फारसा हा शब्द वापरत नाही. म्हणजे एखादी गोष्ट मला एखाद्या गोष्टीचं ज्ञान आहे असं म्हणण्यापेक्षा मला माहीत आहे असं आपण म्हणतो. आणि इथे आपल्याला एक असा प्रश्न विचारता येतो की माहिती आणि ज्ञान हे दोन्ही एकच आहे का? तर माहिती इन्फॉर्मेशन हा एक आजच्या घडीचा परवलीचा शब्द आहे. वेगवेगळ्या समाज माध्यमांच्या मधून किंवा अगदी इंटरनेटच्या माध्यमातून आपल्यावरती माहितीचा भडीमार होत असतो. सध्याचं जग हे माहितीच्या विस्फोटाचं जग आहे असं म्हटलं जात. आणि माहिती म्हणजे काय? तर तथ्यांचं संकलन. अशी अनेक तथ्य आहेत आणि ती या सगळ्या वेगवेगळ्या माध्यमांवरती उपलब्ध आहेत. पण ती सगळी माहिती आहे, तो सगळा डेटा आहे, याचा अर्थ मला त्याचं ज्ञान आहे का? तो डेटा ती माहिती जेव्हा माझ्यापर्यंत पोहोचेल आणि मला त्याचं आकलन होईल त्यावेळेला मला त्याचं ज्ञान झालं असं म्हणता येईल. त्यामुळे माहिती आणि ज्ञान हे एक नाही. माहिती ही बाहेर आहे आपल्या आणि आपण असो किंवा नसो त्याच्यामध्ये भर पडतच राहणार आहे. परंतु ज्ञान हे प्रत्येक व्यक्तीशी जोडलेलं असत. ही व्यक्तीची ज्ञान हे समजा आपण असं म्हटलं की चैतन्य आपल्यातलं चैतन्य हे आपल्याला ज्ञान प्राप्तीची एक शक्ती निर्माण करू देतं किंवा ती क्षमता आपल्यात निर्माण करतो. तर ज्ञानाचा संबंध या चैतन्याच्या क्षमतेशी आहे आणि त्या व्यक्तीला तिच्या तिच्या क्षमतेप्रमाणे जेवढं ज्ञान मिळेल आणि जेवढं ज्ञान विकसित करता येईल ते व्यक्तीपरत्वे वेगवेगळं असेल. त्या दृष्टीने ज्ञान हे व्यक्तिनिष्ठ आहे आणि माहिती ही वस्तुनिष्ठ आहे. पण जेव्हा आपण म्हणतो ज्ञान व्यक्तिनिष्ठ आहे याचा अर्थ हिचं ज्ञान हिच्या पुरतं आणि तिचं त्या व्यक्तीचं ज्ञान तिच्या पुरतं, ते खरं खोटं त्यांच्या पुरतं असं व्यक्तिनिष्ठ ते नाही. त्याची पोच जी आहे ती व्यक्तिनिष्ठ आहे. परंतु जे ज्ञान आपल्याला होतं ते त्याची सत्यता त्याचा खरेपणा हा मात्र वस्तुनिष्ठ असतो. म्हणजे मी म्हटलं की माझ्या समोरची भिंत पिवळी आहे आणि माझे शेजारी कोणीतरी बसलेलं म्हटलं की ती समोरची भिंत पिवळी नाही, ती भिंत पांढरी आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला खरं खोटं हे करता येत. कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे हे आपल्याला सिद्ध करता येतं. विज्ञानाकडे जाऊन नाही, आपल्या पातळीवरच आपल्याला ते खरं खोटं सिद्ध करता येतं. आणि असं वस्तुनिष्ठ सत्य हे ज्ञानामध्ये असतं. परंतु ज्ञानमीमांसेमध्ये दोन संकल्पनांमध्ये थोडासा फरक केला. जो आपल्याला बाह्य जगाचा सगळा अनुभव येतो, खरा असेल खोटा असेल किंवा काही वेळेला भासमान असा असेल, त्या सगळ्या अनुभवांचा समावेश हा ज्ञान संकल्पनेमध्ये केला जातो. म्हणजे आपण रस्त्याने चालत असताना आपल्याला अनेक अनुभव येतात. तुम्ही आत्ता ऐकताय हे बोलणं तर हा तुम्हाला एक श्रवणाचा अनुभव आहे. आपण चालत असताना आपल्या अवतीभोवती अनेक घटना घडत असतात. कोणी कोणी जात असतं, पक्षी उडत असतात किंवा प्राणी असतात, वाहनं चाललेली असतात. आपल्याला इंद्रियानुभव येत असतो, आपल्या डोळ्याने दिसत असतं, आपल्या कानांनी आवाज ऐकू येत असतात. पण त्याचबरोबर जेव्हा अंधुक प्रकाशामध्ये आपल्याला वस्तू नीट दिसत नाहीत, ते
किंवा आपण एखाद्या वस्तूला चुकून दुसरी वस्तू समजतो, हाही आपला अनुभवच आहे. आपल्याला स्वप्न पडतं, हाही आपला अनुभवच आहे. आपण समजा कोणाची वाट बघत असू, अगदी आतुरतेने वाट बघत असू, तर सारखा आपल्याला भास होतो की पावलं वाजली किंवा बेल कोणीतरी वाजवली, हाही आपला अनुभवच आहे. असे ते सगळे अनुभव, सत्य असत्य, ज्याच्या मार्फत आपण बाह्य जगाशी जोडले जातो, त्या सगळ्यांचा समावेश ज्ञान या संकल्पनेमध्ये, त्याला इंग्लिशमध्ये कॉग्निशन असं. पण असं होतं की ज्या वेळेला आपल्याला असं खसल्यासारखं वाटतं, म्हणजे अंधारामुळे आपल्याला जेव्हा नीट दिसत नाही समोरचं, आणि एका वस्तूच्या ऐवजी दुसरी वस्तू आहे असं आपण म्हणतो, तेव्हा मन सावध होत आणि ते विचार करू लागतं की अमुक हे खरा अनुभव आहे आणि हा खोटा अनुभव आहे, हे कशावरून. आणि मग त्या ठिकाणी सत्य असत्यचा निकष शोधला जातो. म्हणजे तुम्ही आम्ही शोधणार नाही कदाचित, पण जो तत्वज्ञ आहे, ज्ञानमीमांसेमध्ये रस असणारा, तो त्या ठिकाणी थांबून विचार करेल आणि हे सत्य आणि हे असत्य कशामुळे आपण म्हणतोय, हा निकष शोधून काढण्याचा तो प्रयत्न करेल. आणि त्या निकषाच्या कसोटीवर जे जे सत्य अनुभव करतात, जे जे सत्य ज्ञान करत, त्याचा समावेश प्रमा या एका मर्यादित संकल्पनेमध्ये केला जातो. प्रमा याचा अर्थ नॉलेज. अगदी सुरुवातीला आपण जो शब्द वापरला एपिस्टेमी, ते एपिस्टेमी याचा अर्थ प्रमा, त्याचा अर्थ अगदी सरळ सत्य ज्ञान, किंवा जे समर्थन या ज्ञानाला मला देता येतं की ह्याच्यामुळे हे ज्ञान सत्य आहे, असं जे समर्थन प्राप्त ज्ञान आहे, समर्थन प्राप्त सत्य ज्ञान, ते म्हणजे प्रमाण. पहिल्या हा जो अर्थ आहे ज्ञान शब्दाचा, त्याच्यामध्ये आपल्याला दोन टप्पे दिसतात. ज्ञान हे सर्वसाधारणपणे सत्य असत्य असा फरक न करता किंवा असा प्रश्न उपस्थित न करता जे जे आपल्याला मिळेल बाह्य जगाबद्दल, ते सगळं ज्ञान. आणि हा फार सर्वसामान्य अर्थ आहे, म्हणजे फर्स्ट लेवल. पण त्याच्या पुढे आपण गेलो आणि सत्यतेचा निकष शोधून काढला की त्या कसोटीवर ती जे ज्ञान सत्य म्हणून टिकून राहतं, त्याचा समावेश प्रमा या संचामध्ये आपल्याला करता येतो. तेव्हा याच्या पुढे निदान ज्ञानमीमांसेचा विचार करत असताना ज्ञान आणि प्रमा या दोन संकल्पनांमध्ये आपण गल्लत करणार. ज्ञान हे आपल्याला बाह्य जगाबद्दल कुठल्याही प्रकारे जे मिळत जातं ते सगळं, परंतु त्याच्यापैकी जे सत्याच्या कसोटीवर टिकून राहतं आणि ज्याच्या स्वीकारासाठी माझ्याकडे काही चांगली कारणं आहेत, समर्थन आहे, ते ज्ञान म्हणजे प्रमा. प्रमाणमीमांसेमध्ये या दोन्ही अर्थांना महत्व आहे, कारण प्रमा ही काही अशी अवकाशातून पडत नाही, या ज्ञानामधूनच आपल्याला प्रमेच्या संकल्पनेकडे जाता येते. तेव्हा ज्ञान या शब्दाचा प्राथमिक अर्थ आणि ज्ञान या शब्दाचा विकसित अर्थ असा त्याच्याकडे आपल्याला बघता येईल. ज्ञान या शब्दाचा प्राथमिक अर्थ, याचा अर्थ सत्य असत्य याचा विचार न करता आपल्या जगाचा जो जो अनुभव येतो तो सगळा म्हणजे ज्ञान. परंतु त्याच्या विकसित अर्थाकडे आपण जातो तेव्हा सत्य आणि समर्थन या दोन गोष्टींना तिथे विशेष महत्व प्राप्त होत. तेव्हा आपण आतापर्यंत प्रमाता म्हणजे काय, प्रमेय म्हणजे काय, आणि ज्ञान आणि प्रमा या दोन शब्दांचा एकमेकांशी संबंध काय ते पाहिलं. याच्यानंतर आपला जो तसा पाहिला तर मुख्य जो विषय आहे तो म्हणजे प्रमाण.
आणि याच्यामध्ये जसं सुरुवातीपासून मी सांगत आले की प्रमाता आणि प्रमेय यांच्या परस्परांच्या अंतरक्रियेमधून जे निर्माण होतं ते म्हणजे ज्ञान. हे ज्ञान मिळवण्याचे जे मार्ग आहेत त्याला प्रमाण असं साधारणतः म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये पुन्हा आपल्याला प्रमाण या शब्द संकल्पनेचे दोन अर्थ भारतीय परंपरेमध्ये दिसतात. एका अर्थानुसार प्रमाण म्हणजे ज्ञानाचं साधन किंवा प्रमेयचं साधन, म्हणजे त्याच्यामध्ये साधन आणि त्या साधनातून होणारी निष्पत्ती, साधनामधून आपल्याला मिळणारं एक फायनल रिझल्ट असा भेद केला जातो. तर प्रमाण म्हणजे साधन आणि प्रमा म्हणजे त्या प्रमाणाचं अंतिम फल असं दाखवण्याचा प्रयत्न काही विचारवंत करतात. आणि प्रत्यक्ष अनुमान ही जी सगळी प्रमाण आहेत ही ज्ञानाची साधनं आहेत आणि त्याच्यातून जे मिळतं ते म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान किंवा अनुमिती ज्ञान असा एक तांत्रिक फरक दाखवतात. काही विचारवंतांना हा फरक मान्य नाही. त्यांच्या मते प्रमाण याचा अर्थ ज्ञानाचा किंवा प्रमेयचा प्रकार, त्याच्यामध्ये साधन आणि त्याचा अंतिम साध्य असा फरक करण्यापेक्षा आपल्याला जे ज्ञान होतं वेगवेगळ्या मार्गांनी त्या ज्ञानाचे जे प्रकार आहेत त्या प्रमेयचे जे प्रकार आहेत तो प्रमेयचा प्रकार म्हणजेच प्रमाण. बौद्ध विचारवंत जे आहेत ते या दुसऱ्या अर्थाला स्वीकारतात आणि त्यांच्या मते प्रमाण याचा अर्थ प्रमेयचा प्रकार. आणि ही प्रमा आपल्याला ज्या ज्या मार्गाने होते ते म्हणजे सगळे ते प्रमेयचे प्रकार आहेत. तेव्हा प्रमाण या शब्दाला सुद्धा भारतीय परंपरेमध्ये असे अनेक विध अर्थ आहेत, पण त्याच्यामधला जो एक या दोन्ही अर्थांमधला जो एक असा कॉमन फॅक्टर आहे तो म्हणजे असा की प्रमाण हा शब्द वापरला की आपल्याला त्याच्यातून एका अधिकृततेची जाणीव होते. आपण दैनंदिन जीवनात सुद्धा प्रमाण हे शब्द याच अर्थाने वापरतो. याला प्रमाण काय म्हणजे पुरावा काय, एव्हिडन्स काय किंवा याची हमी कोण देणार, याची हमी काय, असे आपल्याला काहीतरी मनामध्ये प्रश्न अभिप्रेत असतात. तेव्हा ज्या ज्ञानाची हमी देता येते ते म्हणजे प्रमाण. किंवा ज्या ज्ञानसाधनामुळे ज्ञानाला हमी प्राप्त होते, एक खात्रीशीरपणा प्राप्त होतो, ते ज्ञानसाधन म्हणजे प्रमाण. तेव्हा प्रमाणाच्या या दोन्ही अर्थांमध्ये तुम्ही त्याला साधन म्हणून स्वीकारा किंवा तुम्ही त्याला ज्ञानाचा प्रकार म्हणून स्वीकारा, त्या दोन्ही अर्थांमध्ये ज्ञानाची अधिकृतता किंवा त्या ज्ञानाला मिळणार समर्थन ही संकल्पना ही प्रामुख्याने अंतर्भूत आहे. म्हणजे आपण म्हटलं की हे ज्ञानाचं प्रमाण आहे तर याचा अर्थ ह्याच्यामधून जे मिळेल ते सत्य ज्ञानच असेल, हा अर्थ अभिप्रेत. किंवा आपण त्याला जर म्हटलं की हा प्रमेयचा प्रकार आहे तर याचा अर्थ प्रमाण म्हणजे प्रमेयचा प्रकार असं जेव्हा म्हणतो तेव्हा प्रमाण असंच शब्द वापरतो, तेव्हा त्याचा अर्थ हे ती प्रमाच असणार हे त्याच्यामध्ये अर्थ अधिकृत आहे. भारतीय परंपरेमध्ये सगळी प्रमाण चर्चा, प्रमाण मीमांसा जी आहे किंवा ज्ञान मीमांसा जी आहे ती प्रमाण या संकल्पनेवरती केंद्रित आहे. तेव्हा प्रमाण हा एकूणच ज्ञान मीमांसेचा अगदी मध्यवर्ती असा केंद्रबिंदू आहे किंवा तो मध्यवर्ती विषय आहे. आणि प्रत्येक दर्शनाने त्यांच्या ज्ञान मीमांसेची मांडणी करत असताना सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी कुठली प्रमाणं स्वीकारलीत याचा उल्लेख केलेला आहे. बौद्ध परंपरा सुद्धा त्याला अपवाद नाही, पण अजून आपल्याला प्रमाणांकडे जाण्यासाठी थोडा वेळ थांबावं लागेल, कदाचित आणखी एक किंवा दोन लेक्चर्स थांबावे लागतील आणि मग आपण प्रमाण चर्चेकडे जाणार आहोत. तर या सगळ्या चर्चेमध्ये आपल्याला जे लक्षात ठेवायचं ते हे म्हणजे हे जनरल आहे म्हणून लक्षात ठेवा, त्याच्या पार्श्वभूमीवरच आपण बौद्धांचे प्रमाण मीमांसा काय आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. साधारणपणे प्रमाण मीमांसेमध्ये
अनुभववाद आणि बुद्धिवाद असे दोन कॅम्प बघायला मिळतात. म्हणजे पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये, पाश्चात्य ज्ञानमीमांसेमध्ये हे दोन मुख्य वाद आहेत. अनुभववाद म्हणजे ज्ञान अनुभवाने प्राप्त होतं, हे ज्ञान बुद्धीच्या आधाराने प्राप्त होतं. परंतु भारतीय दर्शनांमध्ये अनुभव आणि बुद्धी ही परस्पर विरोधी अशी ज्ञान साधनं मानलेलीच नाही. कुठलंही ज्ञान होण्यासाठी जशी अनुभवाची गरज असते, तशी त्याच्यावरती बौद्धिक प्रक्रिया होण्याची सुद्धा गरज असते हे जवळजवळ सगळ्याच भारतीयांना मान्य आहे. आणि त्यामुळे त्यांच्या दर्शन आपले भारतीय दर्शनांमध्ये ही अनुभववादी दर्शनं आणि ही बुद्धिवादी दर्शनं असा आपल्याला भेद करता येत नाही. त्याच्यापेक्षा जो महत्वाचा भेद जो आहे तो आपण मगाशी जो पाहिला की वास्तववाद आणि संरचनावाद, हा भेद हा भारतीय दर्शनांमध्ये विशेष महत्वाचा आहे. आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय ज्ञानमीमांसेमध्ये ते केवळ आकारिक मीमांसा नाही, जसं गणित असेल किंवा तर्कशास्त्र असेल तशी आकारिक मीमांसा नाही, तर एका बाजूला त्याचा संबंध सत्ताशास्त्राशी आहे, दुसऱ्या बाजूला त्याचा संबंध चैतन्याच्या तत्वज्ञानाशी आहे. आणि त्याचबरोबर आकारिक वैधता म्हणजे सुसंगत विचार हा सुद्धा त्या ज्ञानमीमांसेशी अतिशय घनिष्ठतेने निगडित आहे. आणि म्हणून भारतीय तर्कशास्त्र हे पाश्चात्य तर्कशास्त्रासारखं केवळ चिन्हांच्या आधारावर आपल्याला विकसित झालेलं दिसणार, तर त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सत्यज्ञानाची प्राप्ती किती होते ते दाखवण्याकडे तत्वज्ञानचा विशेष कल आहे. म्हणून ती ज्ञानशास्त्रीय तर्कशास्त्र ते आहे. ही सगळी जी तर्कशास्त्राची मांडणी आहे ज्याला आपण बुद्धिस्ट लॉजिक म्हणून, हे सुद्धा त्याला अपवाद नाही, तर हे बुद्धिस्ट लॉजिक किंवा बौद्ध तर्कशास्त्र किंवा बौद्ध तर्कमीमांसा जी आहे ही ज्ञानशास्त्रीय तर्कमीमांसा आहे हे आपल्याला विशेष महत्वाने लक्षात ठेवलं पाहिजे. आज कदाचित या पहिल्या लेक्चरमध्ये याचं इतकं महत्व तुम्हाला कळणार नाही किंवा तुम्हाला असं वाटेल की हे काय सारखं सारखं तेच तेच सांगितलं जात आहे, पण आपण जेव्हा प्रत्यक्षाचा विचार करू किंवा जेव्हा अनुमानाचा अभ्यास करू तेव्हा या सगळ्या मुद्द्यांचा तुम्हाला एकदम त्या ठिकाणी उपयोग होईल, त्याचा अभ्यास करताना. तेव्हा जरी आत्ता असं वाटलं कंटाळवाणं वाटलं किंवा असं वाटलं की याचा संबंध नाही आपल्या अभ्यासाशी, तरी आत्ता शांतपणे ऐकून घ्या आणि ते लक्षात ठेवा. आता आपल्या विषयाकडे, म्हणजे मगाशी आपण बौद्ध ज्ञानमीमांसेचा आवाका काय हे पाहिलं, परंतु याची काही जी खास वैशिष्ट्ये आहेत ती सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला हवीत. नाहीतर माझा हा अनुभव आहे की अनेकदा बौद्ध प्रमाणमीमांसेचा जेव्हा क्लासमध्ये अभ्यास सुरू होतो तेव्हा बुद्धिसमचे विद्यार्थी जे असतात त्यांना असं वाटतं की हे काय निरर्थक आपण अभ्यासतोय, याच्यातून काय आपल्याला निर्वाणाची प्राप्ती असं काही मिळणार आहे का, किंवा याचा संबंध धर्माशी कुठे आहे, किंवा याच्यामध्ये नीतीशास्त्र कुठे आहे, म्हणजे पंचशील वगैरे याच्यातून आम्हाला काही सांगितलं जात नाहीये, मग याच्यामध्ये का असं म्हणजे याचा अभ्यास आम्ही का करायचा, हा प्रश्न अगदी व्हॅलिड आहे. म्हणजे अभ्यास का करायचा हा कोणाला प्रश्न पडला तर त्याचं कोणी उत्तर द्यायलाच पाहिजे. पण बौद्ध परंपरेमध्ये जो एक मला विशेष सगळ्याच्या परंपरा जी विकसित झाली त्याच्यामध्ये ते असं विशेष वाटलं की एवढं इतक्या प्रमाणाचं बुद्धी स्वातंत्र्य जे आहे बौद्ध परंपरेत इतर कुठल्याही परंपरेमध्ये आपल्याला असं विशेषत्वाने दिसत, म्हणजे अगदी प्राचीन बौद्ध मत जे आहे ते चार आर्य सत्य निर्वाण आणि मग त्या अनुषंगाने येणारी बाकी सगळी, त्याच्यानंतर जेव्हा
हीनयान महायान हा डिव्हाइड झाला किंवा हा स्किझम त्या ठिकाणी आला, ते सुद्धा धम्माच्या अंगानेच होत. पण त्याच्यातून पुढे जी त्यांची तात्विक दर्शन निर्माण झाली, उपदर्शन निर्माण झाली, वैभाषिक असतील, सौत्रांतिक असतील किंवा माध्यमिक असतील, विज्ञानवादी असतील, तर प्रत्येकाचा फोकस हा वेगवेगळा आहे आणि ते प्रत्येक जण आपल्या विचारांमधून काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न. त्याच्यानंतरच्या काळामध्ये जी एक प्रगती झाली किंवा जो एक विकास झाला बौद्ध मताचा, तो या तर्कशास्त्राच्या अंगाने प्रमाणमीमांसेच्या अंगाने ते करत असताना बाकीचं सगळं काही मागे पडलं होतच नाही, तेही होत. परंतु या विषयामध्ये किंवा या दिशेने त्यांनी जे भरीव योगदान दिलं, तो एक खरोखर अभ्यासण्याचा विषय आहे. म्हणजे इसवी सनाच्या 5व्या शतकापासून ते इसवी सनाच्या 9व्या शतकापर्यंत हा एकूणच किंवा त्याच्या थोडा आधीपासूनच इसवी सनाच्या 3व्या शतकापासून ते 9व्या शतकापर्यंत हा भारतीय तत्वज्ञानाचा सुवर्ण काळ म्हणून आपल्याला दिसतो. त्या काळामध्ये बौद्ध, जैन, न्याय, पूर्व मीमांसा ही जी दर्शनं होती त्यांच्या आपसामधल्या सगळ्या वादचर्चेमुळे तत्वज्ञान हे इतक्या शिखरापर्यंत पोचले होते. प्रत्येकानेच एकमेकाला वाढायला मदत केली आणि त्यामध्ये बौद्ध प्रमाण मीमांसेचं स्थान हे फार महत्वाचं. आता याच्यामध्ये क्षणभंगवादाचा त्याग त्यांनी केला नाही, अनात्मवादाचा त्याग केला नाही, अनित्यवादाचा त्याग केला नाही. तेव्हा ही जी बौद्ध विचारांची त्रिसूत्री आहे, अनित्यता, अनात्मता आणि क्षणिकता, याची कास धरूनच ज्ञान म्हणजे काय, ज्ञानाचा विषय कुठला आणि ज्ञानाची रचना कशी होते, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सो एका बाजूला क्षणिकवादाशी त्यांची खूप चांगली, म्हणजे क्षणिकवादा त्यांचा पाया आहे, पण त्याच बरोबर दुसऱ्या बाजूला ज्ञानाचं सर्वोच्च ध्येय काय, तर निर्वाण, हेही सांगायला बौद्ध विचारवंत विसरत. म्हणजे आपल्याला निर्वाणापर्यंत घेऊन जाणारं ज्ञान हे सर्वोच्च, पण त्या मॉडेलवरती आपल्याला बाह्य जगाचंही ज्ञान होत असतं आणि बाह्य जगामध्ये राहण्यासाठी तेही ज्ञान आपल्याला उपयुक्त पडत असतं. त्याला उपयुक्तता मूल्य आहे हे बौद्ध विचारवंत आपल्याला दाखवतात. आता हे करत असताना ईश्वर किंवा आत्मा किंवा शाश्वतता या सगळ्या गोष्टींना महत्व देण्याची त्यांना गरज वाटत नाही. ते न करता सुद्धा ज्ञानाची मांडणी कशी करता येते हे त्यांनी फार उत्कृष्ट रीतीने आपल्या प्रमाण मीमांसेमध्ये दाखवून दिले. धर्मकीर्तीच्या विचारात मध्ये असं म्हटलं आहे की सर्वांध मानवी ज्ञानाचा प्रवास हा यशस्वी कृतीकडे, म्हणजे सत्य ज्ञान कुठलं, तर जे आपल्याला यशस्वी कृतीकडे घेऊन जात. साधारणतः असं म्हटलं जातं की ज्ञानातून आपल्याला योग्य काय आणि अयोग्य काय याची जाणीव व्हायला पाहिजे. हेय आणि उपादेय, हेय याचा अर्थ जे तिरस्कार करण्यासारखं आहे ते, आणि उपादेय म्हणजे जे प्राप्त करण्यासारखं आहे ते. ज्ञान झालं मनुष्याला असं तेव्हाच म्हणता येईल जेव्हा मनुष्याला आपल्याला प्राप्त करण्यासारखं काय आहे, म्हणजे टाकून देण्यासारखं काय आहे, त्याच्यामधला भेद सांगतो. तर आपण जेव्हा जे प्राप्त करण्यासारखं आहे ते
त्याची प्राप्ती करण्याकडे जातो आणि त्याची प्राप्ती करून घेतो. आणि जे टाळता टाळण्यासारखं आहे ते टाळतो आणि ते व्यवस्थितपणे टाळतो. तेव्हा या ज्या कृती आहेत या यशस्वी कृती, याला अर्थक्रिया असं म्हटलं जात. म्हणजे ज्ञान हे अर्थक्रियाकारी असलं पाहिजे, तर ते प्रमाण. आता याच्यामध्ये भावनिक भाग आहे का, म्हणजे मला एखादी गोष्ट आवडते म्हणून मी त्याच्या मागे जायचं, मला एखादी गोष्ट आवडत नाही म्हणून मी ते टाळायची. ज्ञानामध्ये या भावनेला स्थान नाही. मला आवडतं म्हणून एखादी गोष्ट चांगली आणि मला आवडत नाही म्हणून एखादी गोष्ट वाईट, असा विचार ज्ञानमीमांसेमध्ये केला जातो. तो बौद्ध विचारवंतांनी सुद्धा नाही केला. त्याच्या उलट सत्य आणि असत्य ह्याला त्यांनी केंद्रस्थानी ठेवलं आणि त्याच्या आधाराने त्यांनी अर्थक्रिया कारित्व या वैशिष्ट्याची मांडणी केली. तेव्हा आपल्याला अर्थक्रिया, जे ज्ञान अर्थक्रियाकारी असेल ते ज्ञान म्हणजे प्रमाण. या एका लहानच्या सूत्रावरती एवढी प्रचंड ज्ञानमीमांसा त्यांनी उभारलेली आहे. आता प्रचंड कुठल्या अर्थाने ते आपल्याला पुढच्या काही सेशन्समध्ये उलगडत जाईल, परंतु एकूणच भारतीय तत्वज्ञानामध्ये आणि भारतीय ज्ञानमीमांसेमध्ये बौद्ध विचारवंतांचं योगदान जे आहे ते अमूल्य असं आहे. याच्या पुढचं जे आपण सेशन करणार आहोत ते नागार्जुनावरती आहे आणि तिथे आपल्याला लक्षात येईल की ज्ञानमीमांसेची सुरुवात ही किती महत्वाची आहे. सहसा मनुष्याला ज्ञान होतं हे आपण गृहीत धरतो, पण अशा आपण अनेक गोष्टी गृहीत धरतो जगामध्ये. मी चांगला माणूस आहे हे पण आपण गृहीतच धरलेलं असत, पण मी खरोखरच चांगला माणूस आहे का असा प्रश्न आपण विचारतो का कधी? ज्ञानाची सुरुवात ही अशी प्रश्न विचारण्यातून होते आणि ते जेव्हा प्रश्न विचारले जातात की हे खरंच ज्ञान आहे का आणि ज्ञान असेल तर ते का ज्ञान आहे आणि कुठल्या आधारावर ते टिकून राहत आहे, हे जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा तिथे ज्ञानमीमांसेची सुरुवात. ते प्रश्न न विचारता तुम्ही सरसकटपणे ज्ञानाची मांडणी केली तर त्याला ज्ञानमीमांसा असं फार दुरान्वयाने म्हणता येईल. त्याच्यामध्ये अनेक दोष राहून जाते, पण त्या दोषांपासून ज्ञान संकल्पनेला मुक्त करून अतिशय माफक अशा निकषांच्या आधारावर, माफक पण तरी सुद्धा कठोर अशा निकषांच्या आधारावर ज्ञान संकल्पनेची मांडणी करण्याचं काम सगळ्यात पहिल्यांदा नागार्जुनाने केलं. आणि नागार्जुनाने जे केलं ते खूप नकारात्मक दृष्ट्या, म्हणजे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये जे बघू ते तुम्हाला कळेल नकारात्मक दृष्ट्या म्हणजे काय, पण फार वेगळ्या पद्धतीने त्याने त्याची सुरुवात करून दिली. त्याने सगळं नाकारलंच, पण त्याने जे नाकारलं त्याच्यातून काही असे मूल्यवान विचार वेचून दिनागानी प्रथम आणि त्याच्यानंतर धर्मकीर्तीने या सगळ्या प्रमाणशास्त्राची मांडणी केली. आणि तो प्रवास आता आपला एकमेकांच्या बरोबर सुरू झालाय. तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपण घेऊ शकतो. आता आजचं सेशन या ठिकाणी संपलेलं आहे. तुम्हाला काही शंका असतील तर आपण घेऊ शकतो. काही बोलायचं असेल तर मला सुद्धा ऐकायला आवडेल, म्हणजे तुमच्या काय आणखीन तुमच्या डोक्यामध्ये काही असेल तर मला कळेल. थँक्यू. थँक्यू मॅडम. अमित सर आहेत का? हो. काही विचारायचंय? मॅडम तुमचे खूप खूप आभार. आणि हा खर तर खूप क्लिष्ट विषय आहे आणि तरीही अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्ही आम्हाला समजून सांगतात, तर त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू.
तुम्हाला मॅडम भाषेमध्ये कुठे अडचण वगैरे येत नाहीये ना, मध्ये आपण समजा जर ओपन केलं ना तर ती चर्चा काही वेळेला खूप वेगवेगळ्या दिशांना जाते, त्यामुळे प्रश्न जर आपण सगळ्यात शेवटी केले तर बरं पडेल असं मला वाटतं. हो हो बरोबर, असंच योग्य आहे, असंच योग्य आहे. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू. कमलवीर तुम्ही अनम्यूट व्हा आणि मग प्रश्न विचारा. धन्यवाद मॅडम. प्रश्न आहे का? मी काय आम्ही चॅट बघितलं नाही त्यामुळे मला काही प्रेझेंटेशन करताना मी चॅट कडे लक्ष दिलं. हा विचारा सर, विचारा सर. नक्की विचारा. खूप छान सांगितलं, खूप छान सांगितलं आणि खूप विस्तृत बोललात आणि खूप प्रश्न आहेत. प्रश्न खूप. एक प्रश्न मी या ठिकाणी फक्त विचारतो की एपिस्टेम किंवा याला सत्य ज्ञान आपण म्हटलंय, त्या सत्य ज्ञानाच साधन काय, म्हणजे सत्य ज्ञान ज्याला म्हणतात त्याच ते कशाच्या आधारावर मिळू शकत? हे हा जो तुम्ही आता प्रश्न विचारलाय हीच आपल्या प्रमाणशास्त्रामधली मुख्य चर्चा आहे. म्हणजे सत्यज्ञान कशाच्या आधारे मिळू शकतं? तर ते प्रमाणांच्या आधारे मिळतं. आणि प्रमाण कोणती विचारला की मग बौद्ध विचारवंत म्हणतील की दोन प्रमाण आहेत, प्रत्यक्ष आणि अनुमान. तर हे आपण नंतर विस्ताराने बघणारच आहोत. पण सत्य म्हणजे काय हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे की कुठल्या ज्ञानाला आपण सत्य ज्ञान म्हणावं? जे वस्तूच ती आहे तसा ज्ञान करून देते ते सत्य ज्ञान, जे मला यशस्वी कृती पर्यंत घेऊन जात ते सत्य ज्ञान. तर बौद्ध विचारवंत असं म्हणतात की वस्तू आहे तशी तिचं ज्ञान होणं हे कधी शक्यच नाही, कारण बौद्धांनी सगळ्या बाह्य जगाची कल्पनाच नाकारलेली आहे. बाह्य जग म्हणजे आपल्या कल्पनेचा पसारा. मग ते आहे तसं ज्ञान होणं हे म्हणण्याला काही अर्थ नाही. त्यामुळे जे ज्ञान आपल्याला यशस्वी कृतीपर्यंत घेऊन जाईल त्याला आपण सत्य ज्ञान म्हणावं. आणि ते ज्ञान आपल्याला प्रत्यक्ष आणि अनुमान या दोन साधनांच्या सहाय्याने मिळतं असं बौद्ध दर्शन आपल्याला सांगतं. आता याचा विस्तार आणि अभ्यास आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये करणार आहोत. ज्याला ज्याला दुःख मुक्तीच ज्ञान, दुःख मुक्तीच सत्य ज्ञान जे आहे ते मग बुद्धांना कशाच्या आधारावर मिळालं असेल? असं ही जी ध्यानामधून त्यांना जे तो अनुभूती आली, साक्षात अनुभूती, त्या चार आर्य सत्यांची त्यांना ते साक्षात अनुभूतीच आली. आणि ते या पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसत की ते प्रत्यक्ष, त्याचा समावेश प्रत्यक्षामध्येच होईल. म्हणजे पुढचे विचारवंत दिनाग धर्म कीर्ती हेच म्हणते की तो त्याचा हा समावेश प्रत्यक्षामध्ये आहे. प्रत्यक्षाच्या माध्यमातूनच आपण सत्याशी एकदम साक्षातपणे जोडलं जात. पण ते जे आहे म्हणजे सत्याचा आधार ध्यान आहे असं आपल्याला म्हणायचं. नक्की. आणि हे विचारवंत हे तेच म्हणते. आणि मग बुद्धान सती जागृती असा जो एक मार्ग सांगितलाय सतीचा, मी त्याला भान असं त्याच कधी कधी हे करतो, जागृती, आत्मभान, आत्मभानामुळे ते आपल्याला आत्मज्ञान किंवा सत्याचं ज्ञान. आणि तिथं जिथं निपाण हा जर उद्देश आहे दुःख, म्हणजे दुःखाचंही एक प्रकारे ज्ञान किंवा भान, कारणाचं भान आणि निपाण आहे असं मिळू शकत याच भान आणि त्याच्या उपायांचं भान, त्या उपायांबद्दलच जागृती. तर असं जे आहे तर ते ही ध्यान आणि ही जागृती एकच प्रोसेस असू शकते का? एकच असेल. तुम्ही ध्यानामधूनच त्या जागृतीपर्यंत जाल. आणि त्यासाठी म्हणजे जसं नागार्जुन म्हणतो की तुम्हाला दृष्टी शून्यतेशिवाय तुम्ही सत्यापर्यंत जाणारच नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल
आपण काही बोलायला लागलो, त्याचं सैद्धांतिक रूप करायला लागलो की त्याचं सत्यत्व गेलं, त्याची फक्त अनुभूती घ्यायची आणि ती अवाच्य अनुभूती, म्हणजे भाषेने त्याला भ्रष्ट करायचं नाही. बौद्धांना भाषेबद्दलचा फार असा एक थोडासा राग आहे आणि ते म्हणतात की भाषेमुळे सत्याचं स्वरूप भ्रष्ट होत, कारण ते क्षणिक आहे ना, त्या क्षणिकाला तुम्ही भाषेत पकडणार कसं. त्यामुळे भाषेचा शब्दाचा वापर केलात की ते संपलं, आणि म्हणून त्याच्या पलीकडे जायचा प्रयत्न करा, ती अनुभूतीच घ्यायचा प्रयत्न करा. ती मग त्याच्यामध्ये भान वगैरे हे त्याच्यामध्येच होणार. अजून कोणाला काही प्रश्न आहे का? थोडस अतक कवचर काही सांगता येईल का मॅडम, जस तर्काच्या पलीकडचं आहे असं म्हणतात. काय कशाबद्दल? अतक कवचर असा एक शब्द प्रयोग आहे, म्हणजे तर्काच्या पलीकड. तर्काच्या पलीकडच, कारण तर्कामध्ये तुम्ही सत्य आणि असत्य या दोन मध्येच फिरत राहणार, परंतु खरं जे खरं सत्य आहे ते या लौकिक सत्य आणि असत्याच्या पलीकडेच असणार, आणि ते तुमचे जे आहे ते तर्क अतर्क्य म्हणजे तर्काच्या पलीकडचं, हा भाषेच्याही पलीकडचं अवाच्य असं आहे. ते मग आपल्याला बुद्धीने पण समजत नाही, त्याच्यासाठी थोडं आपल्यालाही आपल्या स्वतःच्या क्षमता एकदम वाढवाव्याच लागतात. बुद्धीने जे आहे, बुद्धिगम्य आहे ते कायम बायनरीज मध्ये असतं ना, ए किंवा बी असं असणार, पण या बायनरीजच्या पलीकडे, या द्वैताच्या पलीकडे जे आहे ते खरं सत्य. हॅलो. हा बोला मॅडम. एक विचारायचं होतं, खूप छान तुमचं लेक्चर आज. आपले जे तुम्ही ते सजीव बद्दल आणि ऍनिमल बद्दल आणि ह्युमन बद्दल खूप छान माहिती दिली. एक विचारायचे होतं की बघा, आपल्या ह्युमन मध्ये पण आपले काही मूक बधिर असे लोक असतात, त्यांना फक्त त्वचा स्पर्शनुसार त्यांना कळते. बरोबर. हा बोला. म्यूट झाला आवाज. आवाज येत आहे का? हो. सॉरी सॉरी. तर ते म्यूक बधिर, ते तर बोलू शकत नाही, तर ते एक्सप्रेशन करू शकत नाही, आणि त्यांना काही काही लोक आंधळे पण असतात, तर त्यांना दिसत पण नाही, सृष्टी दिसत नाही, आणि ते एक्सप्रेस करू शकत नाही. पण ह्या लोकांना कुठला तरी वेगळा सेन्स असतो म्हणतात असं मी ऐकलेलं आहे फक्त, पण माहिती नाही. तर तुमचं मत काय की खरंच जे हे लोक असतात त्यांना काही वेगळा सेन्स असतो का, की ज्याच्यानुसार त्यांना सगळं करतो? काय नैसर्गिक शक्ती ज्या असतात त्या प्रत्येकाकडे असतातच. म्हणजे असं की समजा एखाद्याला दृष्टी नसेल तर त्याच्या इतर ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ती दृष्टी नसण्याची कमतरता भरून काढली जाते, आणि असं हे सगळ्याच आपल्या ज्ञानेंद्रियांच्या बाबतीत होऊ शकतं की जी शारीरिकदृष्ट्या जी विकलांग असतात त्यांना असं काही त्यांच्यामध्ये त्या क्षमता असतात, जेणेकरून त्यांना बाह्य जगाचं ज्ञान जेवढं मिनिमम आवश्यक आहे तेवढं ज्ञान त्यांना मिळेल. त्यांना विकलांग म्हणणं हे सुद्धा खरं, म्हणजे ही आपली विकलांगता आहे, आपण त्यांच्या लेवलवरती जाऊन तो अनुभवच घेऊ शकत नाही. ते डोळे नसणं म्हणजे काय किंवा कानाने ऐकू न येणं म्हणजे काय, हा याचा कल्पना आपण करू शकत नाही. आपली म्हणजे आपण कंडिशनिंग आहे आपलं की हे आपल्याला दिसतंच, आणि दिसण्याशिवाय कसं होणार. परंतु ज्याच्याकडे या क्षमता नाही त्याला काहीतरी, त्याला सबस्टिट्यूट म्हणून त्याच्याकडे काहीतरी आहे हे नक्की, आणि केवळ ती क्षमता नाही म्हणून त्याचं बाह्य जगाचं ज्ञान अपुरं राहत नाही. कदाचित दृष्टीहीनांना रंगसंवेदना नसते, पण रंगसंवेदना नसल्या तरी सुद्धा मग त्यांच्या स्पर्श संवेदना किंवा श्रुती संवेदना या थोड्या आणखीन ऍडव्हान्स्ड असतात.
आणि त्याच्या मार्फत त्यांना बाह्य जगाचं जे ज्ञान होतं ते आपल्याला होणाऱ्या ज्ञानापेक्षा म्हणजे नॉर्मल ज्यांना दृष्टी आहे त्यांच्या ज्ञानापेक्षा त्यांच्या संवेदना वेगळ्या प्रकारच्या असतात. तेव्हा ज्ञानमीमांसेमध्ये जेव्हा हा विचार केला जातो की ज्याला या क्षमता आहे तेव्हा असं एक नॉर्मल गृहित धरलं जातं की मनुष्य म्हणजे पाच ज्ञानेंद्रिय. आता अपघाताने एखाद्या व्यक्तीला एखादी ज्ञानेंद्रियांची कमतरता असते म्हणजे ती संवेदना नसते तो अपवाद झाला. सर्वसामान्यपणे आपल्याला पाच ज्ञानेंद्रिय असतात हे गृहित धरून ही ज्ञानशास्त्राची मांडणी केली जाते. मिळालं का तुम्हाला उत्तर? हो मॅडम, थँक्यू. आणि चॅट मध्ये कोणीतरी म्हटलंय की मराठीमध्ये पीपीटी तयार करा, पण मला नाही जमायचं मराठीमध्ये तयार करायला. जे पीपीटी मध्ये आहे तेच मी मराठीमधून बोलते आहे. कधी पुढे मागे जमलं तर मी तुमच्या बरोबर शेअर करेन, पण आता या वेळेला मराठीमध्ये पीपीटी तयार करायला नाही जमायचं. मॅडम, या विषयावर बौद्ध प्रमाणशास्त्र किंवा तर्कशास्त्र असेल तर यावर मराठीमध्ये काही दर्जेदार उपलब्ध आहे का? अशी शक्यता नाहीये. हो, दिसत नाहीत पुस्तक म्हणून. नाही, शेरबाजकींचं आहे ते हिंदी मध्ये उपलब्ध आहे. मात्र हिंदी मध्ये आहे? हो हो, पीडीएफ उपलब्ध आहे. हिंदी मध्ये कोणी अनुवाद केला आहे ते सांगता येईल का तुम्हाला? म्हणजे मी बघितलं नाही हिंदी म्हणून विचारते. हो हो, उद्या सांगितलं तरी चालेल. हो, चर्चा चालू असू दे, मी सांगतो पाच मिनिटात. नाही ठीक आहे, उद्याही सांगितलं तरी हरकत नाही. म्हणजे मला माहितीच नव्हतं की ते हिंदी मध्ये आहे. हिंदी मध्ये करणं कठीण आहे तसं. ठीक आहे, असेल तर चांगली गोष्ट आहे. मराठी मध्ये नाहीच. मराठी मध्ये मग तुम्हाला कुठे संशोधनपर लेख जे प्रसिद्ध झालेले असतील. आता परामर्श हे पुणे विद्यापीठातून प्रसिद्ध होणार जर्नल आहे, त्याच्यामध्ये चांगले दर्जेदार लेख प्रसिद्ध होत असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकेल. किंवा मराठी म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे हे प्रसिद्ध होत आहेत, विचार शलाका असेल किंवा परामर्श असेल किंवा आजचा सुधारक असेल, या अशा तत्वज्ञानाच्या जर्नल्समध्ये या विषयावरती लेख प्रसिद्ध होतात. पुस्तकांची मला नावं मिळाली तर मी नक्की पोहोचेन तुमच्यापर्यंत, पण मला तरी स्वतःला नाही मिळालेली तशी. चांगली गोष्ट आहे तुमच्याकडून आम्हाला किमान ते सुलभ पद्धतीने समजून तरी घेता येते. मलाही आनंद झाला. तर या विषयावर मराठीमध्ये कधी व्याख्यान देण्याची वेळ येत नाही. हो, खूपच चांगला विषय आहे आणि म्हणजे वेगळा आहे आणि वेगळ्या पद्धतीने आम्हाला बुद्धिझम शिकायला मिळेल असं वाटतं आणि चांगल्या पद्धतीने. धन्यवाद. थँक्यू. कोणाला काही प्रश्न आहे का? आणखी उद्या भेटूया. उद्या नाही, आपण आता बुधवारी भेटणार आहोत ना. बुधवारी 10 तारखेला तेव्हा बुधवारी भेटूया. तोपर्यंत काही असेल. हा बोला ना. हॅलो, बोला. आता ज्याप्रमाणे आपण म्हणताय की देर इज नथिंग कॉल्ड एज द बुद्धिस्ट इपिस्टेमॉलॉजी, कारण का त्यामध्ये दुःख निर्वाण अनित्य अनात्मा असं काही नाही, आय थिंक असा एक संदर्भ इनिशियली आला होता. ओके, आहे आहे. म्हणजे मला तेच म्हणायचं की बुद्धिस्ट एपिस्टेमॉलॉजी असं म्हटलं जात त्याचा अर्थ काय? तर अनित्यता, क्षणिकता, दुःख किंवा निर्वाण या संकल्पनांना न सोडता उलट तो बेस धरून जी ज्ञानशास्त्राची मांडणी केली आहे ते बौद्ध प्रमाणे. आणि मग याच प्रमाण मीमांसेच्या आधारे आय थिंक वैदिकांनी देखील त्यांची मीमांसा आहे, वैदिक मीमांसा आहे ना, ज्या आधारे आचार्य धर्मकृती हे ईश्वराला नाकारतात ज्या प्रमाण मीमांसाच्या आधारे, तर तसे काही वेगळे तर्क देऊन वैदिक प्रमाण मीमांसा ही ईश्वराचं अस्तित्व सिद्ध करू पाहते असं म्हणता येईल. पण आपण जेव्हा प्रमाण मीमांसेचा विचार करतो ना तेव्हा त्याला वैदिक प्रमाण मीमांसा असं सहसा शब्द वापरला जात नाही. म्हणजे
धम्माच्या अंगाने आपण प्रमाण मीमांसेकडे बघण्यापेक्षा तत्वज्ञानाच्या म्हणजे दर्शनाच्या अंगाने बघावं. बौद्ध धम्म आणि बौद्ध धम्माची प्रमाण मीमांसा असं बघण्यापेक्षा बौद्ध दर्शन आणि दर्शनाची प्रमाण मीमांसा. तसंच मग वैदिक परंपरेमध्ये न्यायदर्शन आणि न्यायदर्शनाची प्रमाण मीमांसा किंवा मीमांसा दर्शन आणि मीमांसा दर्शनाची प्रमाण मीमांसा असं त्याच्याकडे बघता येतं. आता मीमांसा दर्शन हे जरी वैदिक दर्शन असलं तरी ते निरीश्वरवादी आहे आणि न्यायदर्शन हे वैदिक दर्शन आहे आणि ते ईश्वरवादी आहे. तेव्हा न्यायदर्शनामध्ये ईश्वर दर्शन ईश्वराच्या अस्तित्वासाठी युक्तिवाद आहे आणि मीमांसा दर्शनामध्ये त्यांच्या निरीश्वरवादासाठी युक्तिवाद आहे. तर या सगळ्याचा भर जो आहे हा तर्कशुद्ध विचारांच्या आधाराने एखादं तत्व सिद्ध करणं किंवा असिद्ध करणं असा आहे. क्लिष्ट होईल ते ऍज अ न्यूट्रल पॉइंट ऑफ व्ह्यू आपण बघतो ऍज अ स्टुडंट ऑफ द एपिस्टिमॉलॉजी विच इज द मोस्ट करेक्ट एपिस्टिमॉलॉजी इफ यू सी मतलब प्रत्येक जण आपले मत सिद्ध हो बरोबर आहे. हा प्रश्नही बरोबर आहे पण तत्वज्ञानामध्ये मोस्ट करेक्ट असं काही नसत कारण तत्वज्ञान हे विज्ञान नाहीये. तत्वज्ञान ही माणसाची अशी एक निर्मिती मनुष्याची अशी निर्मिती आहे जी त्यांनी त्याच्या विशेष क्षमतांच्या आधाराने जगापुढे मांडली आणि त्यामुळे त्याच्यामध्ये त्याचे दृष्टिकोन आहेत आणि त्या दृष्टिकोनाचे समर्थनार्थ युक्तिवाद आहेत. आता ते युक्तिवाद जे युक्तिवाद आपल्याला पटतील ते आपल्यासाठी सत्य दर्शन करत जे युक्तिवाद आपल्याला पटणार नाहीत ते दर्शन आपण नाकारतो. पण तत्वज्ञानामध्ये असं वैज्ञानिकांसारखं सत्य किंवा असत्य किंवा हे बरोबर आणि हे चूक अशा प्रकारे आपल्याला भेद करता येत नाही. म्हणजे समजा अगदी उदाहरण द्यायचं म्हटलं तर बौद्ध दर्शन बरोबर आहे आणि जैन दर्शन चुकीचं आहे असं आपल्याला ठामपणे म्हणता येईल का? तर असं म्हणणं फार असं धारष्ट्याचं ठरेल. बौद्ध दर्शनाच्या अनुयायांसाठी बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी बौद्ध दर्शन हे बरोबर आहे तसं जैन धर्माच्या अनुयायांसाठी जैन दर्शन हे बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेतरी तुमचा प्रेफरन्स येतो आणि तुम्हाला काय पटतंय याला तुम्ही जे महत्व देताय त्याचा संबंध तुमच्या त्या स्वीकार आणि नकाराशी आहे. ते चूक किंवा बरोबर नाहीये हे थोडस आपल्याला सापेक्ष. सगळी सगळंच तत्वज्ञान त्या अर्थाने सापेक्ष. हॅलो. हा बोला. हा मॅडम एक विचारायचं होतं प्राण्यांच्या संवेदनाच्या बाबतीत जसे पाळीव प्राणी आपल्याशी वागतात ते आता होऊ शकतात का तशा पद्धतीने? ते आहेत ना त्यांना अनुभव आहे की नाही त्यांना ज्ञानेंद्रिय आहेत की नाही त्यांना स्पर्श ज्ञान आहे त्यांना दृष्टी ज्ञान आहे त्यामुळे ते ज्ञाता आहेत पण ते प्रमाता नसते कारण त्यांना चूक किंवा बरोबर हे ठरवता येईल. मनुष्याला प्रमाता का म्हणायचं पण मनुष्याला केवळ संवेदना प्राप्त होतात असं नाही तर त्या संवेदना प्राप्त झाल्यानंतर आपलं ज्ञान हे चूक आहे की बरोबर हे ठरवण्याची क्षमता मनुष्याकडे आहे. तेवढंच नाही तर त्या चूक आणि बरोबरचा निकष काय हे शोधून काढण्याची पण त्याच्यामध्ये क्षमता आहे. तसं एवढ्या ऍडव्हान्स क्षमता या प्राण्यांमध्ये नसतात आणि ज्या काही असतात ते त्यांच्या त्या इन्स्टिंक्ट म्हणजे नैसर्गिक प्रवृत्तींशी संबंधित असतात. म्हणजे समजा असं आपण आता म्हटलं की आता एखाद्या प्राण्याने मांजराने आता ठरवलं की नाही आज माझा दिवस फारच माझ्या मनात वाईट विचार येतात आता मी उपास करेन असं कधी होत नाही ना. मांजराला भूक लागली की मांजर अन्न शोधणार आणि भूक नसेल तेव्हा आपण किती चांगली वस्तू समोर ठेवली तरी सुद्धा मांजर त्याला तोंड देखील लावणार नाही. हे जे त्यांचं सहज प्रवृत्ती आहे त्याच्या पलीकडे प्राण्यांचा संवेदना जात ते ज्ञाता आहेत पण ते प्रमाता नाहीत हा फरक आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आणखी एक होतं मॅडम आता जे लेटेस्ट जे उदाहरण चालू आहे त्या हत्तीनीच्या संदर्भात तिची संवेदना विचारमध्ये झाली ते कसं तुम्ही बघता येईल याच्या माध्यमातून? मला नाही म्हणजे मला त्याच्याबद्दल
भावना आहेत ना प्राण्यांना. बरोबर. पण आपण जे हे करतोय ना हे हे बघा, हे आपलं प्राणी जगतावर आपण आपल्या भावना आरोपित करत असतो काही वेळेला. आपण म्हणजे आता तुम्ही हिसाब नीती वाचलं असेल किंवा पंचतंत्र हितोपदेश या गोष्टीला माहिती असतील, तर आपण त्याचा प्राण्यांना असं हे केलं ना की कोल्हा म्हणजे लबाड किंवा हरिण म्हणजे अगदी भोळ, हे जे आपले हे आपले आपल्या भावभावना आपण प्राण्यांवरती आरोपित करत असतो आणि त्या ह्याच्यातून आपण मग त्यांचं सगळं वर्तन रीड करत असतो. तसं करण्यापेक्षा म्हणजे आता आपण एपिस्टेमॉलॉजी शिकतोय तर आपण आपले सगळे हे जे त्यांच्यावर आरोपित करण्याचे प्रयत्न आहेत ते थोडेसे आपण ब्रॅकेट करावे आणि प्राण्यांच्या वर्तनाचं असं वस्तुनिष्ठ निरीक्षण करावं की ते नेमकं काय आहे असं. म्हणजे ते झालं हत्तीणीच्या बाबतीत ते खरंच वाईट झालं, असं कुठल्या मनुष्याने जाणून बुजून केलं असेल तर त्याच्या इतकी चुकीची गोष्ट नाही किंवा अगदी म्हणजे निंदनीयच गोष्ट आहे जर समजा केलं असेल तर. पण ते हत्तीणीच्या वर्तनाचं जे विश्लेषण आपण करतोय ते विश्लेषण हे आपल्या प्रभावातून आहे असं मला असं मला कायम वाटत. ओके ओके थँक्यू मॅडम. मॅडम तत्वज्ञानांमधला काही कॉमन फॅक्टर आपल्याला सांगता येईल का? सर्व तत्वज्ञानांमधला कॉमन फॅक्टर, एक उद्देश, कॉमन उद्देश सांगता येईल. बरोबर. पण सत्याचा शोध सगळ्या तत्वज्ञानांच्या मुळाशी. आता सत्याचा शोध तरी का घेण्याची प्रेरणा माणसामध्ये ती आहे ना, म्हणजे त्याच्यामध्ये ती क्षमताच आहे की आपल्याला आपल्या सभोवती जे दिसत त्याच्या पलीकडे जावं असं त्याला वाटत कशामुळे. अलीकडे काही त्रास आहे काय? आहेच. आता भगवान बुद्धांनी सांगितलं नाही का की दुःख आहे? बरोबर. आणि अनेकांनी ते दुःख निवृत्ती आणि दुःख निवृत्तीतून मिळणार काय तर सत्य म्हणून. पण सगळ्यांनी ती दुःखाच्या भाषेत मांडणी केलेली नाही म्हणून तुम्ही जे म्हणाला की कॉमन, म्हणून मी त्याला एक असं न्यूट्रल उत्तर द्यायचं हे केलं की सत्याचा शोध. त्यालाही मानवी जीवनात सत्यच पाहिजे होत ना भगवान बुद्धांना. दुःखावर दुःखाचा विचार करणं, दुःखावर चिंतन करणं, दुःख मुक्तीसाठी प्रयत्न करणं हे जरा नकारात्मक वाटत. दुःख हे दुःखद आहे काय म्हणून त्याच्यावर विचार करायचं एक धाडस होत नाही माणसाला असं म्हणते. ते सत्य आहे पण त्याच्यावर ते नकारण नाकारलं जात आणि आपण ते लपवून ठेवण्याचा म्हणजे आपण म्हणतो की ते कार्पेटच्या खाली घालून टाका असं नको. ते विचारच मनात आणू नका, घेता विसरल्यासारखं करा अशी एक साधारण प्रवृत्ती असते आणि त्यामुळे दुःखाचा शोध घेणं ही सुद्धा खूप हिमतीची गोष्ट आहे. पण बरोबर आहे. पण दुःखमुक्तीचा मार्ग पण आहे ना त्याच्यामध्ये, त्यामुळे निराशावाद नाही. तो जरी दुःख असं म्हटलं असलं तरी दुःखमुक्तीचा रस्ता दाखवलाय महत्वाचं. मला फार आनंद झाला आणि खूप वेगळ्या मार्गाने म्हणजे ज्ञान मीमांसा तर आहेच पण त्याच्या अनुषंगाने जे वेगवेगळे प्रश्न आले तेही छान होते सगळे. थँक्यू मॅडम. थँक्यू थँक्यू. चला गुड नाईट. थँक्यू मॅडम. हा थांबूयात का मीटिंग? चला गुड नाईट. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू अतुल सर. मला थँक्यू मॅडम. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट. गुड नाईट मॅडम.